नमस्कार, मी आहे वैष्णवी कतलकर। आपण बघत आहात सी टीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर व कामगारांना अन्य राज्यात पाठवल्यामुळे देशात कोरोनाचा उद्रेक झाला। या पंतप्रधानाच्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र काँग्रेस तर्फे राज्यातील भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे। काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अपमान केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केले आहे। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 21 जानेवारीला सोशल मीडियावरून वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा केली असली तरी अद्यापही राज्यातील वसतिगृहे बंदच आहे। यामुळे बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून महाविद्यालय सुरू झाल्यामुळे त्यांना भाड्याची खोली घेऊन राहावी लागत आहे। विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने शासकीय वसतिगृह सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेद्वारे केली जात आहे। 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरिता शासनाने योजना आखली आहे। त्यानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे। प्रवेशाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत असून 8 फेब्रुवारी पासून प्रवेश अर्ज निःशुल्क वितरित करण्यात येणार आहे व भरलेले अर्ज 8 मार्च 2022 पर्यंत स्वीकारले जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 95% नागरिकांनी पहिला डोस तर 74% नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे। विशेष म्हणजे जिल्ह्याची पहिल्या डोसची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा 8% व दुसऱ्या डोसची सरासरी 6% जास्त आहे। ही माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली। यावेळी बोलताना वरखेडकर यांनी सांगितले की लसीकरणाची सरासरी जास्त असल्यामुळे जिल्ह्यात निर्बंधनात सूट देण्यात आली आहे। मारेगाव तालुक्यातील अपघातांची मालिका थांबता थांबेना अशीच आहे। मांगरुळ येथे एका दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली। या धडकेत 3 युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे। विनोद झाडे, आयुष ढाले व पुंडलिक झाडे हे 3ही वणीतील युवक दुचाकी वाहनाने वणीहून नवरगावकडे जात असताना मंगरुळ जवळ ट्रकला ओव्हरटेक करीत होते। त्याचवेळी ट्रकची धडक बसली आणि त्यात अपघात होऊन हे 3ही जण गंभीर जखमी झाले। पंचर दुरुस्त करून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या पंचर दुकानात 75,000ची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली। पीटर्स कॉलनी बैरम बाबा मंदिर परिसरात एका झाडाखाली गेल्या काही वर्षापासून पंचर दुरुस्तीचे दुकान होते। एका नोकराला हाताशी धरून तो पंचर दुरुस्तीचे काम करीत होता। फिर्यादी जेव्हा सकाळी दुकान उघडायला गेला तेव्हा त्याला दुकानाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले आणि आत प्रवेश करताच सामान सुद्धा तिथे नसल्याचे निदर्शनास आले। पोलीस घटनास्थळी आले असता त्यांनी परिसरात लावलेल्या CCTV वरून 2 आरोपींना अटक केली। मुख्य आरोपी हा दुकानातील नोकर होता हे विशेष होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।